सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत गुलाबाची रेडी रांगोळी, पॅच रांगोळी. जसं तुम्ही बघू शकता, ही रांगोळी फोल्ड होऊ शकते. तुम्ही कसंही त्याचा वापर करू शकता, वर्षानुवर्ष वापर करू शकता, कधीही ठेवू शकता, कधीही काढू शकता. तरी चला आपण स्टार्ट करूया. इथे मी OHP शीट घेतलेली आहे 175 मायक्रॉन. त्यावर मी परमनंट मार्करने गुलाबाच्या फुलाचे ड्रॉइंग करून घेत आहे. तुम्हाला पाहिजे त्या फुलाचं तुम्ही ड्रॉइंग करून घेऊ शकता. इथे मी गुलाबाच्या फुलाचे ड्रॉइंग करून घेतलेले आहे. तुम्ही रेफरन्स ड्रॉइंग बघू शकता. इथं मी दुसऱ्या मोबाईलवर रेफरन्स ड्रॉइंग बघून ड्रॉ करत आहे. इथे आपलं ड्रॉइंग कंप्लीट करून झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये आपल्याला फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे. तर बाउलमध्ये आपल्याला फॅब्रिक ग्लू 50% आणि पाणी 50% असा रेशो घ्यायचा आहे. कन्सिस्टन्सी जास्त जाड घ्यायची नाही आहे, पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. त्यासाठी 50% फॅब्रिक ग्लू, 50% पाणी. इथे मी गुलाबाच्या ड्रॉइंगला सगळीकडे ग्लू लावून घेत आहे. मी इथे फक्त गुलाबाच्या फुलाला ग्लू लावून घेत आहे. पानांसाठी आपण नंतर ग्लू लावायचा आहे. ग्लू लावून झाल्यानंतर डार्क मरून कलर आणि रेड कलर रांगोळीचा वापर मी इथे केलेला आहे. आधी मी डार्क मरून कलर सगळीकडे लावून घेणार आहे, रांगोळी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता असं मी रांगोळीचं शेडिंग करत आहे. हे पूर्ण झाल्यानंतर मी त्याच्यावर लाल कलरच्या रांगोळीने शेडिंग करणार आहे. हा आपला फर्स्ट लेअर असणार आहे, त्यामुळे फर्स्ट लेअरमध्ये रांगोळी एवढी उठून दिसत नाही. आपल्याला सेकंड लेअर पूर्ण करायचा आहे यामध्ये. त्यासाठी आधी फर्स्ट लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथे मी लाल कलरची रांगोळी टाकत आहे. रांगोळी टाकून झाल्यानंतर दुसरी एक OHP शीट घ्यायची आहे आणि ती त्या रांगोळीवर ठेवून व्यवस्थित टॅप करायचं आहे, रब करायचं आहे, घासून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होते, रांगोळी आपली व्यवस्थित चिटकते आणि ती निघत नाही. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, दुसरी OHP शीट ठेवून मी त्याच्यावर रब केलेलं आहे. उरलेली जी रांगोळी आहे ती निघून जाते. आता आपल्याला पानांचा फर्स्ट लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पानांना ग्लू लावलेला आहे. तोच ग्लू आहे जो आपण फर्स्ट गुलाबाच्या फुलाला लावला होता, तोच ग्लू आपण इथे वापरणार आहोत. आता मी पानांना ग्रीन कलरची रांगोळी टाकत आहे. ते झाल्यानंतर दुसरी OHP शीट ठेवून त्याच्यावर टॅप करायचं आहे, रब करायचं आहे आणि उरलेली रांगोळी काढून टाकायची आहे. आता हे आपलं फर्स्ट लेअर झालेलं आहे. आता ह्याला अर्धा तास ह्याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे. रांगोळी पूर्णपणे सुकलेली आहे. आता सेम आपल्याला आधी जो आपण ग्लू वापरला होता 50% पाणी आणि 50% ग्लू, तोच ग्लू आपण इथे सेकंड लेअरसाठी वापरणार आहोत. तर पूर्ण गुलाबाच्या फुलाला आपण असा ग्लू लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. इथे पूर्ण लावून झालेला आहे. आता आपण त्याच्यावरती लाल कलरची रांगोळी घालणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथे पूर्ण लाल कलरची रांगोळी घातलेली आहे, मरून कलरची रांगोळी घातलेली नाही आहे. सेम आपल्याला OHP शीट ठेवून टॅप करायचं आहे, रब करायचं आहे, म्हणजे रांगोळी आपली आता छान त्याला चिटकेल, ती निघणार नाही. परत आपल्याला पानांचा लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता इथे पान करताना आपल्याला शेडिंगमध्ये करायचं आहे, म्हणजे डार्क ग्रीन
ते लाईट ग्रीन असं शेडिंग करायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळी पानं आपल्याला तशीच कंप्लीट करून घ्यायची आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सगळी पानं कंप्लीट करून घ्यायची आहे व कळी पण कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे आपला हा सेकंड लेअर पूर्ण झालेला आहे. आता हा सेकंड लेअर पूर्ण अर्धा तासासाठी सुकायला ठेवायचा आहे. इथे आता अर्धा तास पूर्ण झालेला आहे. रांगोळी आपली पूर्णपणे सुकलेली आहे, छान सुकलेली आहे. आता त्याच्यावर आपल्याला थर्ड लेअर करायचा आहे, तो म्हणजे ॲक्रॅलिक कलरचा. ॲक्रॅलिक कलरने आपल्याला बॉर्डर करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे ब्लॅक कलर एका बाउलमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्रिम्झन लेक ॲक्रॅलिक कलर मिक्स केलेला आहे. आता मी रेफरन्स बघून ड्रॉईंग करणार आहे. त्याच्यावरती हळूहळू ड्रॉईंग करायचं आहे, गडबड करायची नाही. व्यवस्थित ड्रॉईंग बघायचं आहे आपल्याला आणि त्याप्रमाणे आपल्याला ड्रॉईंग ड्रॉ करून घ्यायचं आहे ब्रशने. इथे मी 0 नंबरचा ब्रश वापरलेला आहे. बॉर्डर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्यामध्ये ॲक्रॅलिक कलरमध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे. थोडासा थिक कलर करून आपल्याला बॉर्डर करायची आहे, त्यामुळे बॉर्डर व्यवस्थित होते. जर पाणी जास्त पडलं तर ते कलर पसरतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, जास्त मिक्स करायचं नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं बॉर्डर, गुलाबाची बॉर्डर पूर्ण झालेली आहे. अजून त्याला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी अजून थोडं आत शेडिंग करणार आहे. त्याच कलरने मी शेडिंग करणार आहे, थोडं डार्क शेड ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. जिथे मी मरून कलरची रांगोळी अशी टाकली होती तिथे मी आता शेडिंग करणार आहे. गुलाबाच्या फुलाला आता शेडिंग झालेलं आहे, बॉर्डर झालेलं आहे. आता आपण पानांना थोडंसं बॉर्डर करून घेऊया, जास्त करायचं नाही आहे, फक्त थोडंसं बॉर्डर आणि मध्ये एक लाईन काढायची, एवढंच आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या सगळं बॉर्डर कंप्लीट करून झालेलं आहे. आता रांगोळीला थोडं सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर कात्रीने आपल्याला बॉर्डर साईडनी कट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली ही गुलाबाची रेडी रांगोळी, पॅच रांगोळी तयार आहे. तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. थँक्यू.